अधिवेशनाचा चौथा दिवस आहे, आपण थेट तिकडे जाऊयात। आता टीव्ही चॅनलला पण त्याच्याबद्दलची बरीच बातम्या दिल्या जात आहेत। अध्यक्ष महोदय, हे निश्चितपणे अतिशय वाईट कृत्य आहे, त्याचं कुणीच समर्थन करणार नाही। मला विरोधी पक्षनेते आपल्याला सांगायचं आहे की तिथं बलात्कार झालेला नाही, माझ्याकडे त्या भगिनीचं पण काय म्हणणं आहे ते तिनं दिलेलं आहे, बाकीचं पण चौकशी झालेली आहे। आपण प्राथमिक चौकशीमध्ये ताबडतोब त्या डॉक्टरला बडतर्फ त्या ठिकाणी केलेलं आहे आणि यामध्ये अजून वरिष्ठांची चौकशी करून काय नक्की वस्तुस्थिती घडली। त्या महिलेने विनंती केलेली आहे की माझं नाव तुम्ही बाहेर हे करू नका, ती कंप्लेंट करायला तयार नाहीये। त्याच्यामध्ये तो डॉक्टर आणि महिलेचा हजबंड हे दोघं जण मित्र आहेत, त्याच्यामुळे थोडस वेगळ्या पद्धतीचं प्रकरण आहे। पण कसलंही प्रकरण असलं तर तुमच्या माझ्या घरातली प्रत्येक महिला महाराष्ट्रातली सुरक्षित असली पाहिजे, याबद्दल कुणाचंच दुमत असायचं काही कारण ते साहेब ऐका ना। तर मी आपला प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर तुमच्या नजरेखाली त्यांनी काय काय लिहिलेलं आहे आणि काय काय आपल्या औरंगाबादच्या कॉर्पोरेशनच्या हद्दीतल्या दवाखान्यामध्ये ते घडलेलं आहे, आयुक्तांनी पण ताबडतोब त्याच्या संदर्भातली नोंद घेतली, मनपा आरोग्य अधिकाऱ्याचा पण रिपोर्ट आपल्याकडे, चौकशी अहवाल पण त्याच्यामध्ये प्राथमिक चौकशीचा अहवाल आलेला आहे, महिलेचं पण देखील हे एक आहे। त्या डॉक्टरनी ती तर चूकच केलेली आहे, त्यांनी तशा पद्धतीनं पण बलात्कार काही झालेला नाही ही पण वस्तुस्थिती, विनयभंग करण्याचा त्याने प्रयत्न केला, वास्तविक डॉक्टरकडनं तसंही कृत्य अजिबात घडायला नको होतं, याबद्दल कुणाचंच दुमत असायचं कारण नाही। एकदा बाकीचा रिपोर्ट आल्यानंतर त्या महिलेचं नाव कुठंही बाहेर न जाता जेवढी कडक अशा प्रकारची कारवाई करता येईल ती कारवाई करायला राज्य सरकार अजिबात मागे पुढे बघणार नाही। एसओपीच्या बद्दलचा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे त्या एसओपीच्या बद्दल ह्या 31 मार्चच्या सगळीकडे एसओपी त्या ठिकाणी करण्यात येईल हे राज्य सरकारच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छितो। प्रश्नोत्तरे। प्रश्न उत्तराच्या नंतर आपल्याला वेळ देतो। प्रश्न क्रमांक 2430। अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 20430। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, रायगड जिल्ह्याचं प्रशासकीय मुख्य स्थान असलेलं अलिबाग आणि त्या ठिकाणी असलेलं जिल्हा रुग्णालय, या जिल्हा रुग्णालयाची अवस्था ही अलीकडच्या काळामध्ये खूप बिकट झालेली आहे। एकीकडे करोनाच्या संदर्भातले उपचार त्या ठिकाणी चालू आहेत आणि त्याच वेळेला अन्य सगळे रोग, या सगळ्या रोगांच्या वरच्या उपचाराचाही भार या रुग्णालयावरती आहे। 200 रुग्णालय संख्या जर त्या ठिकाणी असेल तर किमान 300 रुग्णसंख्येची व्यवस्था केली पाहिजे अशी अवस्था आहे। अनेक कक्ष त्या ठिकाणी बंद पडलेले आहेत आणि त्याच वेळेला अन्य कक्षांच्या मध्ये जमिनींवरती रुग्णांना आपले उपचार घ्यावे लागतात अशी स्थिती त्या ठिकाणी आहे। उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी म्हटलेलं आहे की इमारतीचं रॅम्पच्या साठीचं बांधकामाचं अंदाजपत्रक प्राप्त झालंय आणि मग जिल्हा नियोजनच्या कडून त्याच्यातून आम्ही निधी आला की आम्ही दुरुस्ती करू। उत्तरामध्ये म्हटलं की स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या संदर्भात आम्ही विचार करतोय। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आहे, हे स्ट्रक्चरल ऑडिट आपण करण्याच्या साठी अजून काय व्हायची वाट बघताय? कसा प्रसंग झाला की त्याच्यानंतर आपण त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहात? आणि या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं, कारण आता आरोग्य खात्याच्या माध्यमातून याचं उत्तर दिलं जात आहे, तर अनेक दुरावस्था या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये, सीएम मशीनच्या बाबतीमध्ये गेल्या सरकारचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणजी यांनी त्यावेळेला सीएम मशीनच्या साठीची तरतूद केली, कोविडसाठी तो निधी खर्च करून टाकला। त्या ठिकाणी ब्लड बँक आहे, ब्लड बँकेच्या साठी ऍडिशनल प्रोव्हिजन करण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, या सगळ्यासाठी कोणता प्रसंग घडण्याची सरकार वाट बघत आहे हा माझा प्रश्न आहे, आणि किती कालावधीमध्ये हे सगळं काम केलं जाणार हा माझा दुसरा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, सर्वांनी सदस्यांनी सांगितलं की हे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि जो 1 महिन्याच्या आत हे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात येईल। अध्यक्ष महोदय, अलिबाग
जिल्हा रायगड तालुक्यातील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या